तोपर्यंत आपल्याला मूल्य साखळी म्हणजे काय कळणार नाही. यासाठी या मूल्य साखळीमध्ये आपल्याला प्रवास एंट्री करावं लागेल, प्रवेश करावा लागेल आणि ती प्रक्रिया काय आहे हे समजून घ्यावी लागेल. याकरिता स्विचिंग फ्रॉम सबसिस्टन्स ॲग्रिकल्चर टू हाय व्हॅल्यू प्रॉडक्ट्स लाईक फ्रूट्स अँड व्हेजिटेबल्स और फॉर सेल इन नॅशनल और ग्लोबल मार्केट्स. या मूल्य साखळीमध्ये आपल्याला प्रवेश करण्यासाठी आपली पहिली पायरी काय असणार आहे, पहिली प्रक्रिया काय असणार आहे की परंपरागत कृषी उत्पादन पद्धतीला फाटा देऊन, लक्ष देऊन ऐका, स्विचिंग फ्रॉम सबसिस्टन्स ॲग्रिकल्चर टू हाय व्हॅल्यू प्रॉडक्ट्स. परंपरागत शेती पद्धतीला फाटा देऊन त्याच्यापासून परावृत्त होऊन जी जागतिक दर्जावरती अत्युच्च मूल्य देणारी जी काही पिकं आहेत, त्याच्यामध्ये फळं आहेत, भाज्या आहेत किंवा ज्या अन्नधान्याला, ज्या पिकाला ग्लोबल मार्केटमध्ये अधिकाधिक संधी आहे, अशा पीक उत्पादन पद्धतीकडे आपल्या शेतकऱ्याला वळावं लागेल, त्या प्रक्रियेचा भाग व्हावं लागेल. मग याकरिता अशा हाय व्हॅल्यू प्रॉडक्ट्स कोणती आहेत, हाय व्हॅल्यू फ्रूट्स अँड व्हेजिटेबल्स कोणती आहेत, ग्लोबल मार्केटमध्ये, नॅशनल मार्केटमध्ये ज्या अन्नधान्य पिकाला मोठ्या प्रमाणामध्ये संधी आहे, प्रक्रिया पदार्थामध्ये ज्यांना संधी आहे, अशा अन्नधान्य पिकांच्या, फळ पिकांच्या, भाजी पिका, भाजीपाला पिकांच्या उत्पादन पद्धती आपल्याला आत्मसात करून शेतकऱ्यांपर्यंत त्याचा जागर करावा लागेल, त्यांच्यापर्यंत ही टेक्नॉलॉजी पोहोचवावी लागेल. त्यानंतर आहे प्रोसेस अपग्रेडिंग. आता ही प्रोसेस कशा पद्धतीने अपग्रेड करता येईल, त्याकरिता इंट्रोडक्शन टू न्यू टेक्नॉलॉजीज, नवीन तंत्रज्ञानाचा आपल्याला, नवीन तंत्रज्ञान आपल्याला आत्मसात करावं लागेल, इन्स्टॉलेशन ऑफ इरिगेशन सिस्टीम्स, ग्रीन हाऊसेस, एक तर मगाशी आपल्याला सांगितलं त्याप्रमाणे आता स्मॉल होल्डर्सची संख्या वाढते आहे, अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांची संख्या वाढते आहे, पर्यायानं आपल्याला कमी जागेमध्ये अधिक उत्पादन देणारं तंत्रज्ञान स्वीकारावं लागणार आहे. त्याकरिता मग संरक्षित शेतीसारखे पर्याय आपल्याला स्वीकारावे लागतील, ग्रीन हाऊस, नेट हाऊस, पॉली हाऊस यासारख्या तंत्रज्ञानाचा आपल्याला अवलंब करावा लागेल, त्याला सुसंगत असे सिंचन पद्धती आपल्याला अवलंबावी लागेल. त्याचप्रमाणे या नवीन पिकं जी आपण इंट्रोड्यूस करणार आहोत किंवा जी काही नवीन पद्धतीनं उत्पादन पद्धतीचा अवलंब करणार आहोत त्यासाठीची नवीन प्लांटिंग अँड हार्वेस्टिंग टेक्निक्स काय आहे, पिकांचं उत्पादन तंत्रज्ञान समजून घ्यावं लागेल, त्याचबरोबर जागतिक स्तरावर या कृषी मालाची विक्री करण्यासाठी जागतिक मार्केटमध्ये या वस्तूंना किंमत मिळावी याकरिता या कृषी मालावरती कोणत्याही प्रकारचे रेसिड्यूज राहणार नाहीत, ट्रेसेबिलिटीचा कन्सेप्ट जो आहे, त्याचबरोबर जागतिक स्तरावरती इतर देशामध्ये मालाची विक्री करत असताना तिथले ॲडमिनिस्ट्रेटिव्ह मेजर्स काय आहेत, कोणत्या पिकाला त्या ठिकाणी वाव आहे, ट्रेसेबिलिटी मेजर्स काय आहेत, ते स्टँडर्ड्स काय आहेत, न्यूट्रिशनल स्टँडर्ड्स काय आहेत, याबाबतच्या सर्व ज्या प्रोसेसेस आहेत त्या प्रोसेस आपल्याला अपग्रेड कराव्या लागतील, त्या समजून घ्याव्या लागतील, शेतकऱ्याला याच्याबद्दल ट्रेन करावं लागेल, प्रशिक्षित करावं लागेल, त्यावेळेस या व्हॅल्यू चेनसाठी हा शेतकरी सक्षम होईल. ही जशी प्रोसेस अपग्रेडिंग करणार आहोत
की प्रोसेस अपग्रेडिंग करताना प्रोडक्शन प्रोसेस जी आहे प्रोडक्शन प्रोसेसवरती आपल्याला जोर द्यावा लागेल की वर्षातील उत्पादन पद्धतीचा एक कॅलेंडर आपल्याला बनवावा लागेल जागतिक बाजारामध्ये कोणत्या महिन्यामध्ये कोणत्या देशामध्ये कोणत्या पिकाला मागणी आहे त्या देशामध्ये कोणत्या मालाचे उत्पादन मोठ्या प्रमाणामध्ये होतं स्ट्रेस किंवा तुटवडा त्या मालाचा त्या देशामध्ये कोणत्या कालावधीमध्ये असतो ज्या कालावधीमध्ये आपण आपलं उत्पादन जागतिक बाजारपेठेमध्ये नेऊ शकतो या सर्व प्रोसेस अपग्रेडिंगचं काम आपल्याला करावं लागेल त्याचप्रमाणे पुढचं आहे प्रॉडक्ट अपग्रेडिंग प्रॉडक्ट अपग्रेडिंगवरती काम करत असताना हाय व्हॅल्यू प्रॉडक्ट्सवरती आपल्याला काम करावं लागेल ज्याच्यामध्ये सेंद्रिय शेतीचा कन्सेप्ट आता आपण आपल्याकडे आलेला आहे ऑर्गॅनिक फ्रूट्स अँड व्हेजिटेबल्स प्रोडक्शन ऑफ ऑर्गॅनिक फ्रूट्स अँड व्हेजिटेबल्स रेसिड्यू फ्री प्रोडक्शन ऑफ फ्रूट्स अँड व्हेजिटेबल्स ज्याच्यामध्ये सर्टिफिकेशन करण्याची बाब आहे ग्लोबल मार्केटमध्ये कोणत्याही मालाचं सर्टिफिकेशन झाल्याशिवाय त्या मालाची विक्री होत नाही किंवा त्याची निर्यात करता येत नाही याकरिता या हाय व्हॅल्यू क्रॉप्स जे आहेत ऑर्गॅनिकली सर्टिफाईड क्रॉप्स जे आहेत रेसिडी फ्री प्रोडक्शन ऑफ फ्रूट्स अँड व्हेजिटेबल्स ही प्रोडक्शन प्रोसेस काय आहे त्याची सर्टिफिकेशन प्रोसेस काय आहे प्रॉडक्ट अपग्रेडेशन करत असताना त्याचं मूल्य वाढवण्यासाठी ह्या ज्या महत्त्वाच्या प्रक्रिया आहेत प्रमाणीकरणाच्या त्याच्याबद्दलची प्रक्रिया समजून घेणं आणि त्याबद्दल शेतकऱ्याला जागरूक करणं ही महत्त्वाची बाब आहे पुढचा मुद्दा आहे फंक्शनल अपग्रेडिंग फंक्शनल अपग्रेडिंगमध्ये या मालाची जी प्रोसेसिंग होणार आहे ज्याच्यावरती ती प्रक्रिया होणार आहे त्याच्याबद्दलची जी काही प्रक्रिया आहेत कशा पद्धतीनं प्रक्रिया होणार आहे किंवा एखादी लागवड पद्धत त्याचे काही फंक्शन्स आहेत का त्याच्याबद्दल सुद्धा शेतकऱ्यांना पुरेशी माहिती असणं गरजेचं आहे आणि चौथा आहे चेन अपग्रेडिंग ज्याच्याद्वारे एक्सपान्शन मे बी फ्रॉम प्रोडक्शन इन टू ॲग्रो टुरिझम इंडस्ट्री प्रोडक्शन ओरिएंटेशन पासून ॲग्रो टुरिझम इंडस्ट्रीजला चालना देण्यासाठी म्हणून आता ॲग्रो टुरिझममध्ये शेतातला शेतकरी दुसऱ्याच्या शेतावरती टुरिझमसाठी जाईल का हा शहरी भागातला जो ग्राहक असणार आहे किंवा आंतरराष्ट्रीय बाजारातलं जे काही ॲग्रो टुरिझम आहे त्या कन्सेप्टचा फायदा उठवण्यासाठी म्हणून शेतकऱ्याची जी प्रॉडक्शन पद्धत आहे ते ॲग्रो टुरिझम कन्सेप्टच्या बेसवरती त्याला त्याचा कन्सेप्ट त्यांनी स्वीकारला त्याच्यामध्ये बदल केले त्याच्यामध्ये अपग्रेडेशन केलं तर या व्हॅल्यू चेनमध्ये सध्याची जी पद्धती आहे कार्यपद्धती आहे उत्पादन कार्यपद्धती त्याला पोषक अशी ही व्हॅल्यू चेन अपग्रेडिंग करून शेतकऱ्याला सक्षम करता येईल इथंपर्यंत समजलं का सर्वांना आता यानंतर आपण समजून घेणार आहोत ह्या व्हॅल्यू चेनचं फ्रेमवर्क कशा पद्धतीनं असतं यामध्ये कोणकोणते घटक या व्हॅल्यू चेनमध्ये सहभागी होतात याच्या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत काही कोणाला शंका आहेत का समजलं का इथंपर्यंत व्हॅल्यू चेनच्या प्रक्रियेमध्ये मूल्य साखळी विकासाचं काम करत असताना याच्यामध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं मूल्य साखळी विकासातले विविध घटक आणि विविध प्रक्रिया आता यामध्ये प्रक्रिया कोणकोणत्या येतात ही एक उत्पादन प्रक्रिया आहे प्रोडक्शन प्रोसेस आहे
विक्री एक प्रक्रिया है, मार्केटिंग ही एक प्रोसेस है, त्यानंतर इनकम एनहान्समेंट आणि इनपुट मॅनेजमेंट। कोणत्याही शेतीमालाचं उत्पादन करत असताना उत्पादनापासून विक्री व्यवस्थेपर्यंत महत्त्वाच्या चार प्रक्रिया, या चार प्रक्रियेच्या माध्यमातून शेतमालाचं उत्पादन घडत राहतं, ज्याच्यामध्ये पुरवठा साखळी आहे, उत्पादन कार्यपद्धती आहे, मूल्य साखळी आहे आणि विक्री व्यवस्था आहे। आता या चार प्रक्रिया आहेत आणि प्रत्येक प्रक्रियेमध्ये काही घटक सहभागी होतात। यातला पहिला आपण घटक पाहूयात, पहिली प्रक्रिया जी आहे त्याच्यामध्ये जी जी इनपुट्स लागतात, त्यामध्ये मग बियाणे असतील, कोणत्याही पिकाचं उत्पादन करायचं असेल तर त्याकरिता बियाणे, त्यानंतर रासायनिक खते, सेंद्रिय खते, त्यानंतर औषधे लागतात, कीटकनाशक, बुरशीनाशक, मग ती जैविक कीटकनाशक असतील, रासायनिक कीटकनाशक असतील, जैविक बुरशीनाशक असतील, रासायनिक बुरशीनाशक असतील, त्यानंतर यंत्रसामुग्री लागेल, फार्म इक्विपमेंट्स आणि इरिगेशन इक्विपमेंट्स। म्हणजे एखाद्या शेतमालाचं उत्पादन करण्यासाठी महत्त्वाच्या या पाच इनपुट्स शेतकऱ्याला आवश्यक असतात, ज्याच्यामध्ये बियाणे आहे, खते आहे, औषधे, यंत्र आणि सिंचन साधनं। या पाच महत्त्वाच्या बाबीशिवाय आपण शेतीमालाचं उत्पादन करू शकत नाही। त्यानंतर ही जी साधनं आहेत ही उत्पादन साधनं झाली, सीड्स, फर्टिलायझर्स, केमिकल्स, फार्म इक्विपमेंट्स, इरिगेशन इक्विपमेंट्स, ही साधनं झाली। या साधनांचा वापर करून आपण शेतमालाचं उत्पादन करत असतो। याच्यामध्ये प्रॉडक्शन सिस्टीममध्ये एंट्री टू न्यू व्हॅल्यू चेन, त्यानंतर प्रॉडक्शन ऑफ हाय व्हॅल्यू क्रॉप्स, उच्च मूल्याधारित उत्पादन पद्धती आपण पाहिलं, क्वालिटी प्रोडक्शन, आपण जे उत्पादन करणार आहोत ते सेंद्रिय पद्धतीचं असेल किंवा रेसिडी फ्री असेल, उच्च गुणवत्तेचं असेल, यासाठी आपण ही कार्यपद्धती या इनपुटचा वापर करणार आहोत। त्यानंतर ह्या प्रोडक्शन करण्यासाठी तंत्रज्ञानाची गरज असते, टेक्नॉलॉजी, आणि हे टेक्नॉलॉजी पुरवठ्याचं करण्याचं काम आपण सर्वजण करत असता। त्यानंतर पिकांचं कीड आणि रोगापासून, नैसर्गिक आपत्तीपासून संरक्षण करण्यासाठी प्लांट प्रोटेक्शन मेजर्स, त्याचं तंत्रज्ञान आवश्यक आहे। त्याचबरोबर प्रोडक्शन आणि प्लॅनिंग, या प्रत्येक गोष्टीसाठी मदत करणारे अनेक घटक असतात। आता इनपुट सप्लाय करणारे मग आपल्याकडे कृषी सेवा केंद्र असतील, महाबीज आहे, शेतकरी उत्पादक कंपन्या असतील, ठीक आहे। इनपुटच्या संदर्भामध्ये काम करणारे ह्या जे विविध घटक आहेत, जसं आपण म्हटलं सीडच्या संदर्भामध्ये कृषी सेवा केंद्र असतील, बियाणे महामंडळ असेल, सीड उत्पादक कंपन्या असतील, खत विक्री करणाऱ्या कंपन्या असतील, केमिकल्स विक्री करणाऱ्या कंपन्या असतील, हे सर्व घटक हे एकमेकाशी समन्वयानं काम करणारे आहे। त्याचबरोबर ह्या प्रॉडक्शन पद्धतीमध्ये काम करणारे आपण सर्व, जेव्हा शेतकऱ्याला आपण एखादी टेक्नॉलॉजी देतो, प्रॉडक्शन टेक्नॉलॉजी देतो, प्लांट प्रोटेक्शनच्या संदर्भात आपण शेतकऱ्याला मार्गदर्शन करतो, गरजेनुरूप ही सर्व साधनं शेतकऱ्याला मिळण्यासाठी आपण कृषी सेवा केंद्र,
कृषि उद्योग महाबीज या सर्व घटकांशी आपण समन्वय ठेवतो. पर्यायाने हे सर्व करतो कशासाठी, तर इन्कम एनहान्समेंट, इन्कम जनरेशन साठी, शेतकऱ्याचं पिकाचं मूल्यवर्धन व्हावं याकरिता. केवळ उत्पादन करून थांबून चालणार नाही, तर त्यावरती प्रायमरी प्रोसेसिंग करावं लागेल. प्रायमरी प्रोसेसिंगच्या माध्यमातून पिकाचं मूल्यवर्धन करणं शक्य होईल. प्रायमरी प्रोसेसिंगमध्ये ग्रेडिंग असेल, पॅकिंग असेल, कोल्ड स्टोरेज असतील, वेअरहाऊसिंग असेल, त्याचबरोबर व्हॅल्यू ॲडिशन. व्हॅल्यू ॲडिशन म्हणजे या ठिकाणी आपण प्रक्रिया करतो, प्रक्रिया करून त्या मालाचं मूल्यवर्धन करतो. या ठिकाणी मुख्य घटक बदलून त्याचं दुसऱ्या घटकामध्ये रूपांतरित केलं जातं. त्यानंतर प्रोसेस इन ॲडिशन टू प्रोडक्शन, याच्यामध्ये रंग, चव, वास, गंध, न्यूट्रिशनल स्टँडर्ड्स याकरिता त्याच्यामध्ये काही प्रोसेस ॲडिशन केल्या जातात, काही सप्लिमेंट्स ॲडिशन केले जातात. आणि हे सर्व करत असताना उद्देश एकच असतो की शेतकऱ्याने उत्पादित केलेल्या मालाचं प्रक्रियेच्या माध्यमातून इन्कम एनहान्समेंट करणं, त्याचं मूल्यवर्धन करणं. आणि याकरिता काही घटक क्रियाशील असतात, हेही मूल्य साखळी विकासामध्ये सहाय्यभूत ठरत असतात. त्यानंतर पुढची चौथी प्रोसेस आहे ती मार्केटिंग. मार्केटिंगवरती आपण सकाळपासून चर्चा केली, त्याच्यामध्ये मग होलसेल मार्केट असेल, सुपर मार्केट असतील, एक्सपोर्टर्स असतील, स्मॉल स्केल रिटेलर्स असतील, बल्क बायर्स असतील, याच्या माध्यमातून या कृषी मालाचं मार्केटिंग घडत असतं. आता मार्केटिंगमध्ये मग प्रायमरी प्रोसेसिंग केलेला माल असेल किंवा शेतकऱ्यांना उत्पादित केलेला माल जसाच्या तसा असेल, या सर्व गोष्टींचं मार्केटिंगच्या माध्यमातून शेतकरी जेव्हा मालाची विक्री करत असतो त्यावेळेस मूल्य साखळीचा तो एक भाग बनत असतो. आणि या मूल्य साखळीकरिता ह्या सहभागी होणारे जे सर्व घटक आहेत, मग बियाणे उत्पादन करणाऱ्या कंपन्या, खते उत्पादन करणाऱ्या कंपन्या, कीटकनाशके उत्पादन करणाऱ्या कंपन्या, यंत्रसामुग्री तयार करणाऱ्या कंपन्या, त्याचबरोबर सिंचन साधनं उपलब्ध करून देणाऱ्या कंपन्या असतील, शेतकरी शेतकऱ्याला काम मदत करणारे सगळे लेबर युनिट्स असतील, प्रायमरी प्रोसेसिंग असतील, सेकंडरी प्रोसेसिंग असतील, व्हॅल्यू ॲडिशन करणारी प्रक्रिया युनिट असतील, या सर्व गोष्टी, या सर्व घटक या व्हॅल्यू चेन डेव्हलपमेंटमध्ये मदत करत असतात. तर या ठिकाणी हे एक फ्रेमवर्क आपण बघितलं की व्हॅल्यू चेन मूल्य साखळीमध्ये काम करणारे हे फ्रेमवर्क कशा पद्धतीनं काम करत राहत. या ठिकाणी हे फ्रेमवर्क कुणाला समजलं नाही किंवा काही शंका आहेत का? आपण आता फलोत्पादन पिकाच्या मूल्य साखळी विकासाकडे जाणार आहोत. या ठिकाणी शेतकऱ्याला सकाळपासून आपण चर्चा करत आहोत, शेतकऱ्याला बाजार व्यवस्थेशी जोडणं, बाजार व्यवस्थेला जोडण्यासाठी मूल्य साखळी विकास आहे. मग ही मूल्य साखळी विकास म्हणजे काय, पुरवठा साखळी म्हणजे काय, मूल्य साखळी म्हणजे काय, या गोष्टी आपण पाहिल्या. मूल्य साखळी विकास करत असताना कोणकोणत्या अडचणीला तोंड द्यावं लागतं, त्या अडचणीवरती मात कशा पद्धतीने करायची, त्याच्यामध्ये प्रोसेस अपग्रेडेशन कशा पद्धतीने करायचं, आणि मूल्य साखळीचं फ्रेमवर्क कशा पद्धतीने काम करतं, या संदर्भात आपण सविस्तर चर्चा केलेली आहे. इथंपर्यंत काय कोणाच्या शंका असतील तर जरूर विचारा, आपण पुढच्या सेशनकडे जाऊ. काय कोणाला शंका असतील तर बोला, जस्ट मी दुसरं PPT लावतो तोपर्यंत. सर्वांना समजतं का मी जे बोलतो ते, किंवा माझे कन्सेप्ट जास्त घाई तर होत नाही, कन्सेप्ट नवीन आहे, आपल्याला समजून घ्यायला जरा वेळ लागणार आहे. तुमच्याशी चर्चा करत असताना किंवा कन्सेप्ट समजून सांगताना गर्दी गडबड होत नाही ना?
काय सगळे शांत झाले? सगळ्यांना विषय अगदी परफेक्ट समजतोय मला वाटतं, कोणाचीही शंका नाहीत. आपल्या समोर एक स्लाइड दिसते, पोमोग्रेनेट व्हॅल्यू चेंज ची स्लाइड दिसते का सर्वांना? हो सर दिसते. ओके, आपण काही फलोत्पादन पिकाच्या मूल्य साखळी विकास वरती आपण चर्चा करणार आहोत. थोडस मला वाटतं सगळ्यांना विषय जरा जड वाटतोय, कंटाळा वाटतोय, त्यामुळे थोडस फ्रेश होऊयात आपण. आता डाळिंब उत्पादक भागातील कोण कोण आहेत जरा नाव सांगाल मला. सचिन काटकर. गुड. कुठलं मुख्यालय? सजा जाडर बोबलात उमदी मंडळ सर, जत तालुका. ओके, किती आहे सध्या उत्पादकता तुमच्याकडे डाळिंबाची? एकरी किती टन निघतो माल? एकरी तर सध्या 4-5 टनापर्यंत निघतो सर, कुजव्यामुळे जास्त नुकसान व्हायला लागलंय. एकरी ते 4 ते 5 टन? 4-5 टनापर्यंत निघतोय. स्टँडर्ड किती असायला पाहिजे? एकराला किती उत्पादन यायला पाहिजे, किती मेट्रिक टन यायला पाहिजे एकरी? एकरी स्टँडर्ड तर तसं काय नाही सांगता येणार सर. मग स्टँडर्ड जर आपण, हा बोला. कृषी पर्यवेक्षक. हॅलो. हा बोलतोय फलटणवरून, कृषी पर्यवेक्षक. हा बोला 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 साहेब. आता कसं असतं डाळिंबाचं, त्यांच्या अवयवमानानुसार उत्पन्न मिळतं म्हणजे आपल्याला, किती वर्षाची बाग आहे
त्याच्यावर उत्पन्न मिळतं म्हणजे. अगदी बरोबर. व्हरायटी कोणती आहे, किती वर्षाची जुनी बाग आहे, टेक्नॉलॉजी प्रोडक्शन टेक्नॉलॉजी काय आहे, झाड किती जुना आहे किंवा झाडाचा झाडाची वाढ कशी आहे, झाडाचा पसारा किती आहे, उत्पादन फांद्या काय आहे, त्याच्यावरती बऱ्याचशा गोष्टी अवलंबून आहेत. बरोबर. हा त्याच्यामुळे दहा वर्षाची डाळिंबाची बाग असेल, दहा वर्षाची डाळिंबाची बाग असेल तर एकरी उत्पादन क्षमता किती असावी त्या झाडाची, त्या बागेची? राहिली निरोगी राहिली दहा वर्षाची बाग, शक्यतो राहत नाही दहा वर्षाची बाग निरोगी. आणि सदृढ मूळ कुजव्यानी आणि मर रोगाने बरीच जड जातात गेल्या रोगाने. साधारणतः सहा सात वर्षाची जी बाग असते का नाही ती जोमात असते जरा. ओके. आणि टॉप उत्पादन मिळतं, बारा टनापर्यंत मिळतं उत्पन्न एकरात. म्हणजे चारशे झाड जर असली तर बारा दहावर लागवड असली, चारशे झाड असली तर बारा टनापर्यंत जास्तीत जास्त उत्पन्न मिळतं म्हणजे आपल्याला. ओके ओके. म्हणजे साधारणपणे एकरी म्हणजे चारशे झाडाचं जर प्लांट पॉप्युलेशन असेल आणि सात ते आठ वर्षाची सक्षम झाडं असतील, निरोगी झाडं असतील, तर साधारणपणे दहा ते बारा टनापर्यंत त्याचं उत्पादन यायला पाहिजे. बरोबर. म्हणजे किमान दहा टनाला शेतकऱ्याला उत्पादन मिळायला पाहिजे दहा टनापर्यंत तरी. आणि पन्नास रुपयानं जरी सरासरी दर झाला, सहा लाख रुपये इजी होतात म्हणजे इजी. आणि दोन दोन अडीच लाख रुपये खर्च केला पाहिजे बागेल त्या. बरोबर. म्हणजे साधारणपणे तुमच्या हिशोबाप्रमाणे जर सहा लाख रुपये त्याला म्हणजे विक्री मूल्य मिळणार असेल आणि दोन ते अडीच लाख रुपये त्यांचं खर्च असेल, गृहित धरून चालू की सहा लाख रुपये त्यांना नफा मिळाला म्हणजे विक्रीतून पैसे मिळाले, परंतु दोन लाख रुपये त्यांनी खर्च केलेला आहे, म्हणजे चार लाख रुपये त्यांचा निव्वळ नफा राहील शेतकऱ्याकडे. बरोबर. शंभर टक्के. ओके. पण हे कधी व्यवस्थित व्यवस्थापन असेल तर सुरुवातीपासून ताण देण्यापासून बाहेर म्हणजे सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्यवस्थापन काढणी पश्चात आणि व्यापारी स्पर्धात्मक राहिले पाहिजे. तिथे माझ्याकडे हा माल आहे, तुम्ही चार पाच व्यापाऱ्यांना दाखवला पाहिजे आणि तिथं स्पर्धा निर्माण केली पाहिजे जागेवरच. किंवा मग चांगलं मार्केट केडी चौधरी किंवा इंदापूरचं आमच्या इकडे फलटणला जवळ, तिथं चौकशी करून माल न्याला पाहिजे, कधी न्याला पाहिजे त्याचा अंदाज घेऊनच माल विकला पाहिजे. ओके ओके. म्हणजे थोडक्यात शेतकऱ्यांनी कितीही व्यवस्थापन केलं, आता तुम्ही जी चर्चा केलात, तुमच्या चर्चेचा मुद्दा धरून मी बोलतो. डाळिंबाची बाग आहे, सहा ते सात वर्षाची, सात वर्षाची आठ वर्षाची चांगली जोपासना केलेली सुदृढ असलेली जोप झाडं आहेत, निरोगी आहेत, त्या शेतकऱ्याचं व्यवस्थापन त्याचं चांगलं आहे, उत्पादनक्षम आहेत, साधारणपणे सहा लाख रुपये म्हणजे दहा ते बारा टनापर्यंत त्याचं उत्पादन देण्याची त्याची कुवत आहे. परंतु शेवटी तुम्ही काय सांगितलं की तुमच्याकडे जो व्यापारी आहे, कमिशन एजंट थोडक्यात, तो किती सक्षम आहे याच्यावरती त्या डाळिंबाचं मूल्य ठरणार आहे. बरोबर आहे का? बरोबर, शंभर टक्के बरोबर आहे. ते आपण चौकस बुद्धीने विकला पाहिजे माल, म्हणजे असे एकाच माणसाला विकला नाही पाहिजे, असं बघून कुठं व्यापार चांगला आहे बाबा, कॅरेटवर चांगला आहे का, किलोवर चांगला मिळतोय. तर दोन तीन प्रकारे डाळिंब विकलं जातं, म्हणजे कॅरेटवर पण असतं, 22 किलो कॅरेट भरतं म्हणजे साधारणतः. ओके. कॅरेटवर पण माल विकला जातो, किलोवर पण विकला जातो काय मार्केट यार्डमध्ये. ओके. तिथं कसं चाललं, अगोदर चार दिवस दोन दिवस आपला माल आल्यानंतर आठवडाभर म्हणलं तरी त्याची टाळणी केली पाहिजे किमतीची, कशी किंवा विकला पाहिजे, किंवा जागेवर पण व्यापारी फिरतात, जागेवर आपला माल कसा बाबा 200 ग्रॅमच्या फुड असेल आपला चांगला भारीतला माल, तर असं विकायचं 200 ग्रॅमच्या फुडचा विकायचा, आणि छोटा माल काढणी करायचीच नाही छोट्या मालची, मोठा मोठा माल तोडून विकायचा. साधारणतः 120 पर्यंत सुद्धा माल विकला जातो, म्हणजे दराला किलोला, त्यावेळेस भरपूर पैसा गावतो, म्हणजे एका एकरात 13 लाख रुपये झालते एका शेतकऱ्याचे. म्हणजे थोडक्यात तुमची मार्केट स्ट्रॅटेजी काय आहे, मार्केटिंग करत असताना तुमचा अभ्यास अत्यंत महत्वाचा आहे. बरोबर आहे का? शंभर टक्के बरोबर आहे. माल उत्पादन करणं हे शेतकऱ्यांच्या हातात आहे. उत्पादन हा बोला बोला.
उत्पादन करणं सुद्धा शेतकरी देतात पण आता ते कस थोडस चकचक बुद्धीने उत्पादन केलं पाहिजे कारण असं थोडस म्हणतो ना आपण आता शेती आता भविष्यात आपण कसं हळूहळू शेतीचं म्हणजे कसं सुधारित पद्धतीनं आपणच चाललंय आता स्मार्ट शेती केली पाहिजे सुधारित पद्धतीचं औषध संगोपन त्याचं बहार व्यवस्थापन आता पूर्वी आबाद ज्यांच्यापासून केलेली शेती करायला नाही पाहिजे किंवा डाळिंब पहिलं कसं आता एवढे रोग आणि किडे आहेत का नाही आणि वातावरण प्रदूषित झालेलं आहे ना द्राक्ष सारखं त्याला दिसाड सुद्धा स्प्रे मारले पाहिजेत तरच शेती क्वालिटीची येणार आणि चकचकीत असे काचे गट डाळिंब जर आले तर आपल्याला किंमत आहे मार्केटमध्ये तर व्यापारी आपल्या मागे लागतात भांडणं होतात व्यापाऱ्याची मग मला हा माल पाहिजे म्हणून तरच आपली कॉलर ताठ होऊन शेतकऱ्यांची आपल्याला पण समाधान वाटतं मार्केटमध्ये आपला माल चढ्या भावाने गेल्यानंतर अगदी बरोबर शेती मालाचं उत्पादन करत असताना ज्या पद्धतीनं शेतकरी जागरूक राहून सगळ्या कल्टिवेशन प्रॅक्टिसेस करतो त्याच पद्धतीनं मालाची विक्री करत असताना सुद्धा शेतकऱ्याला खूप चौकस राहून जो तुमचा कमिशन एजंट आहे जो कोणी तुमचा माल विकत घेणार आहे त्याची सगळी कुंडली तपासून जर तुमची विक्री व्यवस्था झाली तरच तुम्हाला तुमच्या कष्टाला चांगलं यश मिळणार आहे. आता तुमच्या समोर एक व्हॅल्यू चेन आहे पोमोग्रेनेटची डाळिंबाची व्हॅल्यू चेन आहे मूल्य साखळी विकास. आता याच्यामध्ये काय करतात ह्या चेनमध्ये काय सांगितलंय हे जे शेतकरी आहेत उत्पादक शेतकरी आहेत हे उत्पादक शेतकरी अपेक्षित असाय या ठिकाणी. आता ही आम्ही आटपाडी तालुक्यासाठी तयार केलेली एक डाळिंबाची मूल्य साखळी आहे. याच्यामध्ये डाळिंब उत्पादक शेतकरी आपला सगळा माल एपीएमसी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये घेऊन जातो. मला वाटतं जत आटपाडी त्यानंतर फलटण आणि बारामती चार ठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये डाळिंबाची खरेदी विक्री होते होते ना पुण्याला होते इंदापूरला होते फलटणला होते ओके आणि सोलापूरला मोठ्या प्रमाणात होते. आम्ही माझ्या आपल्या विभागातला विचार करून मी तुम्हाला सांगितलं की आपल्या विभागामध्ये सध्या कृषी उत्पन्न बाजार समिती जत आटपाडी आणि फलटण या तीन कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तर डाळिंबाची विक्री व्यवस्था उपलब्ध आहे बरोबर. हो सर. तर साधारणपणे या भागातील डाळिंब उत्पादक शेतकरी आपला डाळिंब कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये घेऊन जातो त्या एपीएमसीच्या माध्यमातून या डाळिंबाची खरेदी केली जाते आणि मग ही एपीएमसी काय करते कमिशन एजंटच्या माध्यमातून एपीएमसी मधून हे कमिशन एजंट डाळिंबाची खरेदी करतात. हे कमिशन एजंट होलसेलरला मालाची विक्री करतात. मग हा होलसेलर जो आहे तो एकतर सुपर मार्केटमध्ये माल विकतो किंवा मग रिटेलरला माल विकतो आणि मग रिटेलरच्या आणि हा सुपर मार्केटच्या माध्यमातून हा माल ग्राहकापर्यंत पोहोचतो. ही आहे सध्याची मूल्य साखळी प्रेझेंट व्हॅल्यू चेन. आता त्यामध्ये सुद्धा प्रस्तावित मूल्य साखळी आता या प्रेझेंट मूल्य साखळी आपण बघितली शेतकरी मालाची विक्री करतो कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीमधून हा होलसेलर जो आहे तो होलसेलर माल विकत घेऊन जातो आणि तो रिटेलरच्या माध्यमातून ग्राहकापर्यंत मालाची विक्री करतो. परंतु या ठिकाणी जर शेतकऱ्याला मूल्य अधिक मिळायचं असेल तर प्रपोजर व्हॅल्यू चेन काय असेल किंवा ग्राहकाचा अधिकाधिक पैसा शेतकऱ्याला मिळायचा असेल तर त्यामध्ये काय सुधारणा करता येईल. आपल्या मधल्या जे दोन आहेत ना साखळ्या तर या ठिकाणी हा बोला मधले जे दोन आहेत का नाही साखळ्या एजंट आणि मार्केट डायरेक्ट होलसेलर ते बंद करून सुपर मार्केटमध्ये सुद्धा विक्री करतात काय काय शेतकरी त्यांना चांगले पैसे मिळतात अगदी सुपर मार्केटमध्ये पण विक्री करतात. आता ही प्रस्तावित मूल्य साखळीमध्ये काय करता येईल आपल्याला की मधले जे बोला हा मधले चेन आहे ते जरा थोडी बाजूला चालली पाहिजे आपण. अगदी बरोबर. याच्यामध्ये तुम्ही डायरेक्ट सुपर मार्केट उत्पादकांनी डायरेक्ट तुम्हाला मग तुम्ही कृषी बाजार समितीमध्ये जावा किंवा एफपीओच्या माध्यमातून विकार तुम्ही डायरेक्ट प्रोसेसिंग युनिट असतील
तर तुम्ही डायरेक्ट प्रोसेसिंग माल युनिटला माल विका, किंवा जर समजा तुमच्याकडे आयुर्वेदावरती प्रक्रिया करणाऱ्या काही नॉन फूड यूज काही औषध निर्माण करणाऱ्या कंपन्या असतील तर त्यांना जर मालाची विक्री केली तर तो तुम्हाला जागेवरती अधिक दर देणार आहे, इथं कोणी मिडल मॅनच नाही. किंवा ग्राहकांनी डायरेक्ट डोमेस्टिक मार्केटमध्ये किंवा फॉरेन मार्केटमध्ये एक्सपोर्ट केला तर इथं सुद्धा मिडल मॅन नाही. आणि मिडलमन आपण कमी करतो म्हणजे अधिकच कंझ्युमरचा अधिकाधिक पैसा शेतकऱ्यापर्यंत पोहोचणार आहे. अशा पद्धतीनं ग्राहक जो तुमच्या डाळिंबावरती इन्व्हेस्टमेंट करणार आहे त्याचा अधिकाधिक पैसा तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी शेतकरी उत्पादक गटाच्या माध्यमातून तुम्ही एकतर प्रोसेसिंग युनिट असेल किंवा डोमेस्टिक मार्केट किंवा एक्सपोर्ट मार्केटमध्ये तुम्ही मालाची विक्री करून ग्राहकापर्यंत पोहोचू शकता. या ठिकाणी ही एक डाळिंबाची मूल्य साखळी तुमच्या समोर होती. आता ह्या मूल्य साखळीमध्ये हे विविध जे घटक आहेत त्या प्रत्येक घटकाचं गेनिंग किती होते, परसेंट किती होते हे आपण पाहूयात. एकच मिनिट. नाही बंद आवाज येते ना. हा आता बघ दिसते. आता आपण जी डाळिंब मूल्य साखळी बघितली आता समोर एक स्लाइड दिसते तुमच्या मित्रांनो. हॅलो ओके ठीक आहे. आता याच्या ह्या समोर जी तुमच्या डाळिंब मूल्य साखळी आहे याच्यामध्ये बरेचसे स्टेक होल्डर्स आहेत. आता हे स्टेक होल्डर्स बघा सध्याची जी चेन आहे करंट चेन म्हणजे इथं बघा करंट चेन म्हणलेला आहे त्याच्यामध्ये एप्रिल 11 असं म्हणलेलं आहे कंसात. ओके आता ह्या ठिकाणी हा जो प्रोड्युसर आहे माझा कर्सर दिसतोय तुम्हाला प्रोड्युसर प्रोड्युसर ब्रोकर होलसेलर एक्सपोर्टर रिटेलर आणि कंझ्युमर अशा प्रत्येक टप्प्यावरती त्या डाळिंबाचं मूल्यवर्धन कसं होत जातंय ते इथं दाखवायचा प्रयत्न केलेला आहे. आता प्रोड्युसर जेव्हावेळेस एखाद्या स्मॉल प्रोड्युसर जेव्हा आहे याच्यामध्ये दोन भागामध्ये आपण विभागणी केलेली आहे एक छोटा उत्पादक आणि एक मोठा उत्पादक. साधारणपणे 90 रुपयाला जेव्हा एखादं स्मॉल प्रोड्युसर आपलं डाळिंबाची विक्री करतो त्याच्यावरती हा जो ब्रोकर असतो त्या ब्रोकर त्याच्यावरती 5% त्याचं कमिशन ठेवतो आणि त्या 5% कमिशन ठेवून हा ब्रोकर होलसेलरला कशा रुपये विकतो 90 रुपयाचं डाळिंब 120 रुपयाला विकतो. म्हणजे या ठिकाणी उत्पादक जो आहे उत्पादकाला 90 रुपयेच मिळाले परंतु होलसेलर हा ब्रोकर जो आहे ब्रोकर त्याच्यावरती 6% कमिशन लावून होलसेलरला तो 120 रुपयापर्यंत डाळिंब विकतो. हा होलसेलर काय करतो त्याच्यावरती 25% मार्जिन घेऊन जवळपास 130 रुपयाला तेच डाळिंब एक्सपोर्ट करतो आणि हा एक्सपोर्टरनी 130 रुपयांनी एक्सपोर्ट केलेलं डाळिंब कंझ्युमरला मिळते 200 रुपयाला. या ठिकाणी प्रोड्युसरला 90 रुपये मिळाले परंतु ग्राहकाला तेच डाळिंब 200 रुपयाला विकत घ्यावं लागलं. म्हणजे या 200 रुपये जे ग्राहकाने मोजलेले आहेत त्यापैकी उत्पादकाला किती रुपये मिळाले हो
200 रुपयापैकी 90 रुपये फक्त उत्पादकाला मिळाले, परंतु 110 रुपये हे मधले जे दलाल आहेत, मग तो कमिशनर कमिशन एजंट आहे, होलसेलर आहे, एक्सपोर्टर आहे, रिटेलर आहे, या सगळ्यांनी 110 रुपये मधल्यामध्ये कमवले. बघा या ठिकाणी उत्पादक आहे त्याला फक्त 90 रुपये मिळाले, परंतु 110 रुपये मार्जिन मनी ह्या मधल्या घटकांनी याच्यामध्ये कमवलेला आहे. आता हे घटक कमी करायचे आहेत आपल्याला. आता हे घटक कमी करून इम्प्रूव्ड कशा पद्धतीने ही आपण एक मूल्य साखळ या ठिकाणी केलेली आहे. ही जी इम्प्रूव्ड चेन आहे त्या इम्प्रूव्ड चेनच्या माध्यमातून आपण ही प्रोसेस पुन्हा एकदा समजून घेऊया. या ठिकाणी हा जो स्मॉल प्रोड्युसर आहे, मॅन्युफॅक्चरिंग कंपनीज मॅन्युफॅक्चरिंग, इथं स्मॉल प्रोड्युसर आहे. स्मॉल प्रोड्युसर माल कोणाला विकेल? प्रोसेसर ग्रुप्सला विकेल. प्रोसेसर ग्रुप करून त्याच्यावरती प्रोसेसिंग प्रोसेसरची कोऑपरेटिव्ह असेल, तिथून तो माल होलसेलरकडे जाईल आणि होलसेलरकडून तो माल प्रोसेसरकडून डायरेक्ट माल जो जाईल फर्मकडे जाईल. कोऑपरेटिव्ह प्रोसेसिंग युनिटच्या माध्यमातून माल डायरेक्ट जाईल रिटेलरकडे, होम डिलिव्हरी होईल आणि इथं होम डिलिव्हरी झाल्यानंतर डायरेक्ट तो माल कन्झ्युमरच्या हातात जाईल. या ठिकाणी मिडलमन कमी केले आपण. दुसरी मूल्य साखळी कोणती आहे आपण बघूया. हा जो प्रोड्युसर आहे हा प्रोड्युसर कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या माध्यमातून माल कोणाला देईल? होलसेलरला देईल. होलसेलर हा माल कोणाला विकेल? हा डायरेक्ट रिटेलरला विकेल आणि रिटेलरकडून कन्झ्युमरला जाईल. ही एक दुसरी मूल्य साखळी झाली. तिसरी मूल्य साखळी कोणती दिसते आता या ठिकाणी आपल्याला? हा जो स्मॉल प्रोड्युसर आहे हा प्रोड्युसर कोऑपरेटिव्हच्या माध्यमातून म्हणजे शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून माल होलसेलरला विकेल आणि होलसेलरच्या माध्यमातून हा माल डायरेक्ट जाईल एक्सपोर्टरकडे आणि एक्सपोर्टरच्या माध्यमातून तो जाईल कन्झ्युमरकडे. ज्यावेळेस मोठे उत्पादक आहेत, मोठे उत्पादक म्हणजे एनजीओ असतील, त्या एनजीओच्या माध्यमातून हा जो डाळिंबाचं जे ट्रान्सपोर्ट आहे ते ट्रान्सपोर्ट कोणाला जाईल? युनियन ऑफ फार्मर्स ग्रुप आहे या फार्मर्स कंपनीच्या माध्यमातून हा माल सुपरमार्केटमध्ये जाईल डायरेक्ट सुपरमार्केट आणि सुपरमार्केट टू कन्झ्युमर. इथं कुणीही मिडलमन नाही. त्याचबरोबर हा लार्ज प्रोड्युसर दुसऱ्या मूल्य साखळीमध्ये माल काय करेल? लार्ज प्रोड्युसर टू फार्मर प्रोड्युसर कंपनी, फार्मर प्रोड्युसर कंपनी टू तो माल कोणाकडे जाईल? डायरेक्ट रिटेलर आणि कन्झ्युमरला जाईल. तर अशा पद्धतीने या ठिकाणी तिसरी मूल्य साखळी इथं दाखवलेली आहे. युनियन ऑफ प्रोड्युसर कंपनी, प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून प्रोसेसर आणि प्रोसेसरच्या माध्यमातून कन्झ्युमर. तर अशा अनेक प्रकारच्या मूल्य साखळी या फळ पिकाच्या माध्यमातून फळ पिकं असतील, भाजीपाला पिकं असतील, याच्या माध्यमातून केली जातात. या ठिकाणी हे जे घटक आहेत, प्रोड्युसर आहे, ॲग्रिगेटर आहे, होलसेलर आहे, प्रोसेसर आहे, एक्सपोर्टर आहे, त्यानंतर परत रिटेलर आहे आणि कन्झ्युमर आहे. या ठिकाणी एकूण हा प्रोड्युसर 1, ॲग्रिगेटर 2, होलसेलर 3, प्रोसेसर 4, एक्सपोर्टर 5, रिटेलर 6 आणि कन्झ्युमर 7. एकूण 7 घटक या मूल्य साखळी विकासामध्ये सहभागी होत आहेत. आता ह्या 7 मूल्य साखळ्या आपण कशा पद्धतीने ओव्हरकम करायच्या, या शेवटच्या स्लाइडमध्ये इथे तुम्हाला दिसेल. मॅन्युफॅक्चरिंग कंपनीज लार्ज प्रोड्युसरच्या माध्यमातून त्यांची स्वतःची एक प्रोड्युसर कंपनी स्थापन केलेली आहे आणि त्या प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून माल डायरेक्ट सुपरमार्केटमध्ये विकलेला आहे.
केवळ सुपर मार्केट हीच एक घटक इन्वॉल्व होतो, तो कंझ्युमरला डायरेक्ट माल विकतो. या ठिकाणी सगळ्यात जास्त नफा तो शेतकऱ्याला कंझ्युमर शेअर म्हणजे प्रोड्युसर शेअर इन कंझ्युमर रुपी या ठिकाणी अधिकाधिक मिळू शकतो. तर थोडक्यात ही स्लाइड दाखवण्याचा एकच उद्देश होता की या ठिकाणी विक्री व्यवस्थेमध्ये म्हणजे मूल्य साखळी विकासामध्ये हे मधले जे घटक आहेत, ॲग्रिगेटर असेल, होलसेलर असेल, प्रोसेसर असेल, एक्सपोर्टर, रिटेलर, कंझ्युमर, हे सगळे दलाल मधले मिडलमन कमी करून ग्राहकापर्यंत, सकाळच्या आपण चर्चेमध्ये बोललो होतो की उत्पादक आणि ग्राहक यांच्यामधील दरी कमी करणं, त्याच्यातले मिडलमन कमी करणं, पर्यायाने ग्राहक त्या वस्तूसाठी जी किंमत मोजतोय, जी रक्कम मोजतोय, त्यातील अधिकाधिक पैसा हा शेतकऱ्याला मिळेल. अशा पद्धतीनं ह्या मूल्य साखळी काम करत राहतील. आता या ठिकाणी थोडक्यात आपण ही डाळिंबाची मूल्य साखळी बघितली, एक आंब्याची मूल्य साखळी आपण बघूयात. स्लाइड दिसते माझी आपल्याला? हॅलो. हा, आता आंबा मूल्य साखळी आपल्या समोर आहे. याच्यामध्ये वरती ऍक्टर्स आहेत, त्या ऍक्टर्सच्या कडून होणाऱ्या ऍक्शन्स आहेत आणि सपोर्ट एजन्सीज आहेत. आता या मूल्य साखळीमध्ये, आंबा मूल्य साखळीमध्ये काम करणाऱ्या कोणकोणते ऍक्टर्स आहेत? पहिला आहे इनपुट डीलर, जे खतं म्हणजे कलम पुरवठा करतील, शेतकऱ्याला कलम पुरवठा करेल, खतं देईल, औषधं देईल, याचा वापर करून. आता हे इनपुट डीलर काय करेल? इनपुट सप्लाय करेल. इनपुट डीलर हा जो ऍक्टर आहे तो त्याचा ऍक्शन काय आहे? इनपुट सप्लाय करेल. एकच मिनिट. या ठिकाणी हा इनपुट डीलर काय काम करेल? इनपुट सप्लायचं काम करेल शेतकऱ्याला. आणि ह्या इनपुट डीलर खते, कीटकनाशके, औषधे ग्राहक शेतकऱ्याला पुरवेल. शेतकरी काय करेल? ग्रोवर किंवा हा जो फार्मर आहे तो प्रोडक्शनचं काम करेल. आंबा उत्पादनाचं काम तो ग्रोवर किंवा फार्मर करेल. हे प्रोडक्शन झाल्यानंतर मग त्याचं काम आलं मार्केटिंग. मार्केटिंगचं काम कोण करणार? हा कमिशन एजंटचं काम करणार. मार्केटिंगचं काम म्हणजे कमिशन एजंटचं काम. मग मार्केटिंगच्या माध्यमातून हा कमिशन एजंट पहिल्यांदा काय करेल? होलसेलिंग करेल. आता माल होलसेलरकडे गेल्यानंतर आता यामध्ये शेतकरी डायरेक्ट माल कमिशन एजंटला न देता तो डायरेक्ट ग्राहकाला विकू शकला असता, विकता येईल. परंतु सध्याच्या मूल्य साखळीमध्ये बऱ्याच अंशी हा कमिशन एजंट कोकणातील आंबा बागायतदाराकडून मालाची खरेदी करतो आणि माल होलसेलरला विकतो. होलसेलरच्या माध्यमातून हा माल जातो प्रोसेसिंगवाल्याकडे. प्रोसेसिंग त्या आंब्यावरती प्रोसेस करतो. प्रोसेस केल्यानंतर तो इंटरनॅशनल मार्केटमध्ये जातो आणि इंटरनॅशनल मार्केटमधून तो ग्राहकाकडे जातो. दुसरा एक काय याच्यामध्ये, होलसेलर जो आहे तो होलसेलर माल डायरेक्ट पाठवतो एक्सपोर्टरला आणि एक्सपोर्ट तो डोमेस्टिक मार्केटमध्ये आणि इंटरनॅशनल मार्केटमध्ये ग्राहकापर्यंत पोहोचवतो. दुसरी मूल्य साखळी याच्यामध्ये काय आहे? या ठिकाणी हा जो होलसेलर आहे, हा होलसेलर त्याच्या मालाची विक्री कोणाला करेल? रिटेलरला करेल. आणि रिटेलरच्या माध्यमातून हा माल डायरेक्ट डोमेस्टिक मार्केटमध्ये ग्राहकांच्याकडे जाईल. म्हणजे थोडक्यात कमिशन एजंट मालाची आंब्याची खरेदी करेल शेतकऱ्याकडून आणि कमिशन एजंटच्या माध्यमातून माल होलसेलरकडे, होलसेलरच्या माध्यमातून प्रोसेसिंगकडे
प्रोसेसरच्या माध्यमातून जागतिक मार्केटमध्ये, त्याचबरोबर होलसेलरच्या माध्यमातून रिटेलरकडे आणि रिटेलरच्या माध्यमातून डोमेस्टिक मार्केटमध्ये, अशा पद्धतीनं आंब्याचे मूल्य साखळी ग्राहकापर्यंत कार्यरत आहे. आता या मूल्य साखळीमध्ये काम करणारे ॲक्टर्स कोणकोण आहेत? हा एक इनपुट डीलर आहे, शेतकरी आहे 2 नंबरला, 3 नंबरला कमिशन एजंट आहे, 4 होलसेल ट्रेडर आहे, त्यानंतर 5 रिटेलर, 6 एक्सपोर्टर, 7 प्रोसेसर आणि 8 कंझ्युमर आला. म्हणजे थोडक्यात फार्मर टू कंझ्युमर यामध्ये जवळपास 5 घटक आहेत जे शेतकऱ्याला ओव्हरकम करता येणं शक्य आहे. मग फार्मर प्रोड्युसरच्या माध्यमातून, कंपनीच्या माध्यमातून शेतकरी हा डायरेक्ट कंझ्युमर पर्यंत जाऊ शकतो. ग्राहक अवेअरनेसच्या माध्यमातून शेतकरी स्वतःची एक ओळख निर्माण करून ग्राहक आपल्याकडे वळवून घेऊ शकतो, किंवा शेतकरी डायरेक्ट प्रोसेसरला माल विकून त्याच्यामध्ये नफा कमवू शकतो. आता ह्या सर्व मूल्य साखळीला सपोर्ट करणारी सुद्धा एक सिस्टीम असते आणि ती सिस्टीम आहे सपोर्टर्स अँड फायनान्सर्स. या प्रत्येक प्रक्रियेमध्ये प्रोसेसिंग सपोर्ट सिस्टीम आहे. ह्या इनपुट सप्लायला, शेतकऱ्याला कर्ज पुरवठा करण्यासाठी, टेक्नॉलॉजी ट्रान्समिशन करण्यासाठी तुमची सपोर्ट सिस्टीम आहे, वित्तीय पुरवठा करण्यासाठी बँकांचा वित्तपुरवठा आहे, ट्रान्सपोर्टेशनसाठी ट्रान्सपोर्टेशन सपोर्टर्स आहेत, त्याचबरोबर ह्या आंब्याची ग्रेडिंग आहे, पॅकिंग आहे, याच्यासाठी सपोर्ट सिस्टीम आहे. हे सर्व सपोर्टर्स या मूल्य साखळीमध्ये काम करत असतात. परंतु हे जे सपोर्ट सिस्टीम आहे, ही सपोर्ट सिस्टीम या प्रत्येक घटकामध्ये समन्वय ठेवण्यासाठी आणि त्या उत्पादनाचे मूल्यवर्धन करण्यामध्ये मदत करत असतात. परंतु त्यांना प्रत्यक्ष त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं ह्या सपोर्टरला मूल्यवृद्धी मूल्य मिळत नसलं तरी सुद्धा एक सेवा म्हणून ते सपोर्ट करत असतात. वास्तविक याच्यामध्ये सपोर्ट सिस्टीममध्ये ह्या ॲक्टर्सला बेनिफिट व्हावा म्हणून ॲक्शन्स सोप्या करण्याचं काम हे सपोर्टर्स करत असतात. या ठिकाणी आंबा मूल्य साखळी कळाला की आपल्याला? हॅलो, आपण 2 उदाहरणाच्या माध्यमातून डाळिंबाची मूल्य साखळी आणि आंब्याची मूल्य साखळी समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. या ठिकाणी काही कोणाला शंका आहे का, अडचण आहे का, कोणाला कळाला का हा विषय? काही कोणाला शंका आहेत का? मूल्य साखळी विकास हा विषय समजला का? हो सर, समजला. आणखीन उदाहरण बघायची का आपल्याला? आता आपण डाळिंबाचं उदाहरण बघितलं, आंब्याचं उदाहरण बघितलं, आणखीन कुठलं उदाहरण बघायचं आहे? डेअरी पोल्ट्रीमध्ये सुद्धा तुम्हाला उदाहरण पाहता येईल. आता तो विषय आपल्या ह्याच्यामधला नाही, परंतु हा शेळी मूल्य साखळीचा एक विषय तुमच्यासमोर मी आता ठेवलेला आहे. आता ही मूल्य साखळी बघा आणि मला सांगा की याच्यामधली मूल्य साखळी कशी आहे. यातला कोणता घटक कमी करता येण्यासारखा असेल तर मला सांगा. कोणी सांगेल का? हॅलो,
शेळीची मूल्य साखळे आपल्या समोर आहे, कोणी यातलं मला सांगेल का कोणता घटक कमी करता येईल जेणेकरून जो हा फार्मर आहे शेतकऱ्याला त्या शेळी विक्रीतून अधिक नफा मिळण्यासाठी कोणता घटक कमी करता येईल आपल्याला? बरोबर, आणखीन काही लोकल मार्केट, लोकल मार्केट, बरोबर, लोकल मार्केट सुद्धा तुम्ही कमी करू शकता। हे दोन घटक तुम्ही करू शकता। शेतकरी फार्मर जो आहे तो डायरेक्ट ॲग्रिगेटर का माल विकेल, शेळ्या विकेल, आणि हा ॲग्रिगेटर काय करेल तो सगळ्या शेळ्या स्लॉटर हाऊसला पाठवेल। हा स्लॉटर हाऊस मधन स्लॉट हे केल्यानंतर त्याचं जे मटन आहे तो होलसेलर होलसेलर कडे जाईल, होलसेलर त्या लुसियस या ब्रँड नेमनी मार्केट मध्ये विकेल। अलग लक्षात, या ठिकाणी दोन मिडलमन कमी झाले, एजंट आणि लोकल मार्केट जर आपण कमी केले, शेतकऱ्याने शेळा डायरेक्ट ॲग्रिगेटरला विकतील, ॲग्रिगेटर तो स्लॉटर हाऊसला जाईल आणि स्लॉटर हाऊस नंतर हा होलसेलर आपल्या स्वतःच्या ब्रँड नेमनी लुसियस या ब्रँड नेमनी शेळ्यांचं मटन हा रिटेलर किंवा कंझ्युमरला विकेल। या ठिकाणी अधिकाधिक पैसा त्या शेतकऱ्याला त्या शेळीपासून मिळेल, नाहीतर तो शेतकरी असे अजय एजंटला विकेल, एजंट लोकल मार्केटमध्ये घेऊन जाईल, लोकल मार्केटमधून मग हे ॲग्रिगेटर गोळा करतील, दलाल ॲग्रिगेटर स्लॉटर हाऊसला जाईल आणि तिथून मग तो याच्यामध्ये हे दोन एजंट जे आहेत मधले एजंट आणि लोकल मार्केट याच्यामध्ये शेतकऱ्याचा अधिक पैसा जाईल। ओके, समजलं का तुम्हाला मूल्य साखळी? हो सर। आता या ठिकाणी आपण या मूल्य साखळी म्हणजे फलोत्पादन पिकाची मूल्य साखळी समजून घ्यायचा प्रयत्न केला, ज्याच्यामध्ये आंबा आणि डाळिंब या दोन पिकाची मूल्य साखळी आपण समजून घेतली। या मूल्य साखळीमध्ये सहभागी होणारे जे घटक आहेत ते सर्व घटक आणि त्याची प्रक्रिया, ऍक्टर्स आणि ऍक्शन्स बघितल्या, कोणते ऍक्टर्स कमी करता येतील आणि ते ऍक्टर्स कमी केल्यानंतर त्याचा कंझ्युमर शेअर कंझ्युमरच्या पैशामधला अधिकाधिक पैसा शेतकऱ्याकडे कशा पद्धतीने जाईल याच्यावरती आपण सविस्तर चर्चा केली। या ठिकाणी काही कोणाला शंका असतील तर जरूर विचारा। काही कोणाचे शंका आहेत का? इतर ही मूल्य साखळ्या आपण बघणार आहोत, परंतु त्याचे ट्रेनिंग बरेच अजून पुढच्या टप्प्यामध्ये आहेत। फूड ग्रेन्स वरती आहेत, ऑइलसीड क्रॉप्सच्या आहेत मूल्य साखळ्या आहेत, मका पिकाची मूल्य साखळी असेल, सोयाबीन मूल्य साखळी असेल, भुईमुग मूल्य साखळी असेल, करडई असेल, स्ट्रॉबेरीच्या मूल्य साखळ्या, म्हणजे प्रत्येक पिकाच्या मूल्य साखळ्या आपण करू शकतो। अशा पद्धतीनं तुम्ही सुद्धा, तुम्हाला सगळ्यांना एक एक्झरसाइज, तुम्ही ज्या भागामध्ये काम करता तुमच्या भागातलं सगळ्यात मोठं पीक जे कोणतं असेल ते पीक तुम्ही आयडेंटिफाय करायचं आणि आयडेंटिफाय करून त्या पिकाची सध्याची मूल्य साखळी काय आहे आणि त्या मूल्य साखळीमध्ये बदल करून ग्राहकाचा अधिकाधिक पैसा शेतकऱ्याला मिळावा यासाठी त्यामध्ये काय सुधारणा करता येईल, म्हणजे प्रस्तावित मूल्य साखळी कशा पद्धतीने असावी याच्यावरती एक एक्झरसाइज तुम्ही सगळ्यांनी करायचा आणि तो उद्या सकाळी मला तुम्ही दाखवायचा। प्रत्येकाने आपला माझ्या ग्रुपवरती, आपला जो व्हॉट्सअप ग्रुप आहे त्या व्हॉट्सअप ग्रुपवरती तुम्ही तो तुमचं PPT जे काय असेल कागदावरती तुम्ही काढलं तरी चालेल, एका कागदावरती तुम्ही मूल्य साखळी लिहायची आणि ती मला पाठवायची। हा तुम्हाला एक एक्झरसाइज असेल, प्रत्येकाने हा एक्झरसाइज पूर्ण करायचा। तुमच्याकडे कोणतंही पीक असेल, मग तुमच्याकडे डेअरी असेल, पोल्ट्री असेल, शेळी असेल, स्ट्रॉबेरी असेल, मका असेल, डाळिंब असेल, आंबा असेल, करडई असेल, ज्वारी असेल, बाजरी असेल, सोयाबीन असेल, भुईमुग असेल, कोणतंही पीक असेल, सर्वाधिक पीक ज्या सर्वाधिक क्षेत्र ज्या पिकाखाली आहे ते पीक निवडायचं, त्याच्यावरती मूल्य साखळी सध्या कशा पद्धतीनं काम करते आणि त्यामध्ये कोणते मिडलमन आपण कमी करून प्रस्तावित मूल्य साखळी करू शकतो याच्या संदर्भातलं सादरीकरण किंवा तुम्ही केलेला एक्झरसाइज मला ग्रुपवरती पाठवायचा आहे। समजलं सगळ्यांना? हॅलो, आवाज येतोय? हा येतोय।
येतोय. समजलं ना सगळ्यांना? मूल्य साखळी समजली का? काही उदाहरण आपण समजून घेतली, यात कोणाला काही शंका आहे का मला सांगा, अजून आपण त्यावरती चर्चा करूयात. तर हा एक्झरसाइज करायचा आणि उद्या सकाळी मला सगळ्यांनी उद्या सकाळपर्यंत मला व्हॉट्सअपवरती शेअर करायचा. आपण उद्या सकाळच्या सत्रामध्ये परत याच्यावरती चर्चा करणार आहोत आणि आपण तयार केलेली मूल्य साखळी ज्याची सर्वात चांगली मूल्य साखळी असेल त्याचा आपण प्रेझेंट करू सर्वांसमोर. आपण आपल्या विभागाच्या वतीने प्रेझेंट करू. तर होप मला सगळ्यांना हा आजचा सेशन समजला असेल आणि व्हॅल्यू चेन डेव्हलपमेंटच्या संदर्भामध्ये काही कोणाच्या शंका नसतील. यथावकाश काही कोणाच्या शंका असतील तर जरूर तुम्ही जॉट डाऊन करा. उद्या सकाळच्या सत्रामध्ये आपण सविस्तर त्याच्यावरती चर्चा करू आणि शंका निरसन करून घ्यायचा प्रयत्न करू. या ठिकाणी मी थांबतो. उद्या सकाळच्या सत्रामध्ये पुन्हा आपण सर्वजण भेटणार आहोत, उद्या सकाळी 11 वाजता न चुकता. उद्या सुद्धा महत्वाचं सेशन आहे. उद्या सकाळचं पहिलं सत्र कदाचित तांबाळे सरांचं होणार आहे, ज्याच्यामध्ये आपण व्हॅल्यू चेन डेव्हलपमेंट दी कन्सेप्ट अँड चॅलेंजेस याच्यावरती चर्चा करणार आहोत. आजच्या या प्रशिक्षण सत्रामध्ये आपण सर्व सहभागी झालात आणि आज सकाळपासून आपण माझ्यासोबत चर्चेमध्ये आहात. दिवसभरामध्ये आपल्या सहभागाबद्दल मी आपणाला खूप खूप धन्यवाद देतो आणि उद्या सकाळी 11 वाजता आपण पुनः भेटणार आहोत या अपेक्षेने सर्वांना रजा देतो. धन्यवाद. धन्यवाद.